मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत नागपुरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली आहे. यावेळेला त्यांनी महिला महाविद्यालय नंदनवन येथे सुरू असलेल्या खो खो स्पर्धेच्या खेळाडूंशी परिचय करून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शहराचे, राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच उपस्थित खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा देत मार्गदर्शन केलंय. दिवसामध्ये आपण कोविडमुळे क्रीडा महोत्सव घेऊ शकलो नाही, जेव्हा घ्यायचा प्रयत्न केला त्यात अडचणी आल्या, पण पुन्हा एकदा आपण मैदानावर उत्तम रीतीने खेळतात आणि याचा आनंद घेता याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या नागपुरातून चांगले खेळाडू तयार व्हावे, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचं नाव मोठं करावं आणि खेळामधली रुची जी आहे ती अजून खेळाडूंना वाढून मोठ्या प्रमाणावर मैदानावर आपले तरुण मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी खेळले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खूप आनंद आहे की 45,000 जास्त खेळाडू याच्यात भाग घेत आहेत. आम्ही पुढच्या वर्षी ठरवलं आहे की याच्यात 1,00,000 खेळाडूंनी भाग घेतला पाहिजे. आणि नागपूरमध्ये अनेक मैदानं तयार केलेली आहेत, जवळपास 300 खेळाची मैदानं तयार केली आहेत आणि जे जे खेळ खेळतात त्या मंडळालाच ती मैदानं खेळण्याकरता त्याचं रक्षण करण्याकरता सुपूर्द करण्याचा आमचा विचार आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर.